विद्येच्या माहेरघरात आणि ज्या ठिकाणी खऱ्या अर्थाने माझं समाजकरण आणि राजकारण सुरू झालं त्या पुण्यामध्ये आज हा सत्कार सोहळा होत आहे. हा एक कौटुंबिक सोहळा वाटतोय आणि खऱ्या अर्थाने घरच्या मैदानावरचा हा सत्कार आहे. कौटुंबिक सोहळा आणि हा सत्कार मला माझ्या जबाबदारीची जाणीव करून देणारा आहे. याबद्दल मी पुणेकरांचे मनापासून आभार व्यक्त करत महाराष्ट्रभरात अनेक सत्कार झाले आणि सोहळा पार पडला पण पुणेकरांनी आज आयोजित केलेल्या या सत्काराबद्दल मी त्यांचे मनापासून आभार व्यक्त करते. राज्याचे गृहमंत्री आदरणीय दिलीपजी वळसे पाटील साहेब यांच्या हस्ते हा सन्मान मिळतोय. निश्चितच राज्य महिला आयोग आणि पोलीस प्रशासन एकत्रित काम करत असताना एका जबाबदारीची जाणीव करून देणारं हे पद महिलांना सुरक्षितेची भावना निर्माण करून देणारा त्यांना आत्मसन्मान देणारा त्यांना विश्वास निर्माण करून देणारे या आयोगाचं पद या व्यासपीठावरून मला निश्चितपणे या जबाबदारीची जाणीव होती आणि पुणेकरांना अभिमान वाटेल अशा पद्धतीचं काम राज्य महिला आयोगाच्या माध्यमातून. तुमच्या समोर खूप मोठी आव्हानं आहेत ज्या राज्यभरात काही घटना घडत आहेत त्या कशा सोडवल्या जातील त्याबद्दल काय सांगता? महाराष्ट्रामध्ये ज्या काही घटना घडतात त्या सोडवण्यासाठी निश्चितपणाने ज्या दिवशी मी पदभार स्वीकारला तेव्हापासूनच कामाला सुरुवात केलेली आहे. याच्यामध्ये ट्रायल बेसवरती मी नाशिकच्या कंट्रोल रूमलाही सरप्राईज व्हिजिट केली पण मला एक समाधानकारक गोष्ट जाणवली ती म्हणजे 1091 हा टोल फ्री क्रमांक मी माझ्या मोबाईलवरून डायल केला आणि हा नंबर चालू आहे का किंवा त्या पीडित भगिनीला मदत मिळते का हे पाहण्यासाठी तो नंबर डायल केला असता तिथं तो कॉल रिसीव्ह झाला. कोणती अडचण आहे हे देखील विचारलं गेलं आणि मला एक समाधान वाटलं की 1091 हा टोल फ्री क्रमांक शहरी भागासाठी आणि 112 हा क्रमांक ग्रामीण भागासाठी आहे. तुमच्या सर्व प्रसारमाध्यमांच्या माध्यमातून मी माझ्या महाराष्ट्रातल्या महिला भगिनींपर्यंत ही गोष्ट निश्चितपणाने पोहोचू पाहते की त्या कोणत्याही अडचणीत असतील तर या नंबरवरती त्यांनी डायल केल्यास 10 ते 12 मिनिटापर्यंत पोलीस यंत्रणा त्यांच्यापर्यंत पोहोचते ही अतिशय समाधानकारक गोष्ट आहे. त्याच्यामुळे याचा निश्चितपणाने अवेअरनेस वाढवणं गरजेचं आहे यासाठी आम्ही राज्य महिला आयोग प्रयत्नशील राहू. नवा बलिदान करण्याचे